काहीच अनुजा कुकिंग स्टाईलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गवारीच्या शेंगाची भाजी. चला आता आपण सामग्रीकडे जाऊया. हे गवारीच्या शेंगा आहेत, स्वच्छ धुवून पुसून कोरड्या करून घेतलेल्या आहेत, देठ वगैरे काढलेलं आहे. हे बदामाचं पेस्ट आहे, भिजवलेले बदाम आहेत, 7-8 बदाम आहेत, ते पेस्ट करून घेतलेली आहे. आणि लाल तिखट आहे, साधारण 2 चमचे आहे. मीठ आहे चवीनुसार, हळद आहे, कोथिंबीर आहे, लसूण पेस्ट आहे मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे, मसाला आहे गरम मसाला, आणि कांदा आहे 2 साधारण, आणि साखर आहे 1/2 चमचा, तेल आहे आणि काळं तिखट आहे मसाला. गॅसवर कढई ठेवलेली आहे, मी त्याच्यामध्ये हे तेल टाकणार आहे. आणि तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये आपण हे शेंगा टाकणार आहोत. हां, तेल तापलेले आहे, त्यामध्ये आता आपण हे शेंगा टाकणार आहोत. जास्त वेळ लावायचं नाही, लगेच थोडंसं 1/2 मिनिटामध्ये काढायचं, कारण जास्त कडक होऊन जाते मध्ये जर जास्त वेळ ठेवलं तर. साधारण 1/2 मिनिट झालेलं आहे. आता हे आपण शेंगा काढून घेऊया बाउलमध्ये. ह्यामध्ये आता आपण कांदा टाकणार आहोत आणि थोडासा लाल होईपर्यंत असंच परतणार आहोत. एकदम बारीक केलेला नाहीये. बरेच जणाला असं होतं की ही भाजी आवडत नाहीये, पण अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी केली तर नक्कीच आवडेल. आणि खरंच तुम्ही ट्राय करून बघा, खूप अशी छान लागते. हे पहा, आपला आता थोडाफार कांदा लाल झालेला आहे आणि जास्त पण लाल होऊ द्यायचं नाहीये. आता हे आपण याची पेस्ट काढून घेऊया मिक्सरमधून. बघा, कांद्याची पेस्ट काढून घेतलेली आहे, अशी थोडीशी घट्ट, एकदम पातळी नाही काढलेली आहे. आता ही कढईमध्ये तेल आहे काढून घेतलेलं आहे, जास्त होतं शेंगा तळल्यामुळं, थोडंसं कमी केलेलं आहे, साधारण 4-5 चमचे. आणि त्या पण त्यामध्ये आपण आता ती पेस्ट आहे लसणाची, ते टाकणार आहोत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता कांद्याची पेस्ट टाकूया आपण. हे सुद्धा साधारण 1 मिनिट आपण असंच परतणार आहोत. हे आपलं साधारण 1 मिनिट झालेलं आहे. त्यामध्ये आपण आता काळा मसाला टाकणार आहोत, गरम मसाला पण, हळद, तिखट, साखर आणि मीठ आपण लास्टला टाकणार आहोत. कोणत्याही भाजीमध्ये मीठ लास्टला टाकायचं आहे. हे आता यासाठी आपल्याला साधारण 2 मिनिट लागतील. हे आपण तेल सुजेपर्यंत असंच परतून घेऊया. हे साधारण 2 मिनिट झालेले आहेत. आपण त्यामध्ये आता आपण शेंगा टाकणार आहोत. छान परतवायचं आहे आणि त्यामध्ये आपण बदामाची पेस्ट टाकणार आहोत. ह्यामध्ये आपण आता पाणी टाकणार आहोत, साधारण 1 बाउल, आणि असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपण झाकण ठेवणार आहोत साधारण 2 मिनिटासाठी. हे 2 मिनिटं झालेले आहेत भाजीला, आता तेल सुटलेलं आहे. वाव, भाजी यम्मी डिलिशियस झालेली आहे. ह्यामध्ये आता आपण मीठ टाकणार आहोत चवीनुसार, कमी जास्त तुम्ही करू शकता. आणि लास्टला कोथिंबीर टाकूया. मस्तपैकी बारीक चिरलेली आहे कोथिंबीर. आता छान मिक्स करून घेऊया. बघा किती यम्मी, किती छान भाजी झालेली आहे आणि वास पण खूप छान येत आहे. अशी काहीतरी वेगळी भाजी आहे ही. आता याच्यावर झाकण ठेवून देऊया.
भाजी एकदम रेडी आहे गाईज, खूप छान झालेली आहे भाजी आणि गॅस मी बंद करून टाकलेला आहे आणि बाउल मध्ये आता ही भाजी काढणार आहे. ही आपली रेडी आहे भाजी. वरून मी कोथिंबीर पण टाकलेली आहे थोडी. थँक्यू.